नमस्कार मित्रांनो, स्टुडंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओ मध्ये आपण मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण पाहिलेलं आहे, त्यामध्ये कोणती कोणती मूलद्रव्य आहेत, त्यानंतर आवर्त सारणी मध्ये मूलद्रव्यांचं स्थान कोणाचं कुठे आहे, त्यानंतर आधुनिक आवर्त सारणी मध्ये आपण माहिती घेतलेली आहे। यानंतरच्या म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्यानंतरचं प्रकरण ते म्हणजे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे आपण सुरू करणार आहोत। या प्रकरणामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया काय आहेत ते आपण पाहणार आहोत, त्यानंतर रासायनिक समीकरणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत, त्यानंतर रासायनिक समीकरणे जी आहेत ती संतुलित करणे आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार जे काय ते सुद्धा आपण या प्रकरणात पाहणार आहोत। पण ह्या प्रकरणातील ह्या सर्व भागांपैकी आपण आजच्या व्हिडिओमध्ये रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक समीकरणे काय आहेत ते पाहणार आहोत, आणि उर्वरित दुसरा जो भाग आहे तो आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। रासायनिक अभिक्रिया म्हणजेच काय? दोन रसायनामध्ये होणाऱ्या अभिक्रिया किंवा दोन केमिकलमध्ये होणाऱ्या रिएक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया होय। याबद्दल संपूर्ण माहिती घेण्याआधी आपण भौतिक अभिक्रिया आणि रासायनिक अभिक्रियामधील फरक आपण बघूया। भौतिक अभिक्रिया म्हणजे काय? तर जे काही पदार्थ आहेत किंवा जे काही घटक आहेत त्यांच्या बाहेरील भागामध्ये होणाऱ्या अभिक्रियेला किंवा क्रियेला भौतिक अभिक्रिया असे म्हणणार, आणि रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? तर त्यांच्यामध्ये असणारे गुणधर्म किंवा रासायनिक गुणधर्म आहेत त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलाला आपण रासायनिक अभिक्रिया असे म्हणणार। या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण पण दाखवलेलं आहे। पहा, या ठिकाणी आपला बर्फ वितळताना दाखवलेला आहे। बर्फ हा पाण्यापासून तयार झालेला असतो। या ठिकाणी बर्फ वितळल्यानंतर याचं पाण्यामध्ये रूपांतर होते, म्हणजेच काय? त्याच्या बाहेरील भागात किंवा बाहेरील जो भौतिक भाग आहे तोच फक्त या ठिकाणी बदलत आहे, म्हणजेच काय? तर पुन्हा तो वातावरण थंड झाल्यावर पुन्हा बर्फ स्वरूपात होऊ शकतो। त्यानंतर बाजूला लाकडापासून आग पेटवलेली दिसते, म्हणजेच काय? तर या ठिकाणी रसायनांची अभिक्रिया होते म्हणून लाकडांपासून या ठिकाणी आग पेटलेली आहे, आणि आग विझल्यानंतर पुन्हा ती लाकडामध्ये रूपांतर होऊ शकत नाही, म्हणजे या ठिकाणी या लाकडाचे गुणधर्म बदललेले आहेत। हा भौतिक अभिक्रिया आणि रासायनिक अभिक्रियेमधील फरक आहे। आता आपण रासायनिक अभिक्रियेबद्दल जाणून घेऊया। रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्यांचे संघटन बदलते, म्हणजेच काय? तर जी काही रसायनं दिलेली आहेत त्यांचे संघटन बदलते आणि ते कायमस्वरूपी असते, आणि त्यांच्यामध्ये जे काही बंध असतात रसायनांचे तेही तुटतात, ते वेगवेगळे होतात। ते पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुन्हा त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून आणावी लागते, आणि मग नंतरच ते त्यांचा बंध वेगळा तयार होतो। या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया रासायनिक अभिक्रियेसाठी। पहा, या ठिकाणी हायड्रोजनचे दोन अणू दिलेले आहेत, त्यानंतर ऑक्सिजनचे अणू दिलेले आहेत। ह्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर पाणी तयार होते असं दाखवलेलं आहे, म्हणजेच काय? तर हायड्रोजनचे जे अणू आहेत ते ऑक्सिजनच्या अणूशी बंध तयार करतात किंवा त्यांचे एकमेकात संयोग होते, आणि त्यांचा आकार कायमस्वरूपी किंवा त्यांचे गुणधर्म कायमस्वरूपी बदलून मग त्यांना वेगळे गुणधर्म प्राप्त होतात, त्यालाच आपण रासायनिक अभिक्रिया असे म्हणणार। या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून पाणी तयार झालेलं आहे। ही अभिक्रिया होत असताना जे काही बदल होतात ते बदल कायमस्वरूपी असतात। आता या ठिकाणी त्याला रंग कोणता आहे, आकार कसा आहे, हे त्यामध्ये असलेल्या घटकांवर अवलंबून असते। या ठिकाणी आपल्याला एक प्रयोग पण करायला दिलेला आहे, तो आपण आपल्या घरी करू शकतो। पहा, या ठिकाणी आपल्याला पाच प्रयोग सांगितलेले करायला। सुरुवातीला बाष्पन पात्रामध्ये एक चमचाभर चुनखडीचे चूर्ण घ्या, त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कोणता बदल होतो तेही आपल्याला पाहायला सांगितलेलं आहे। ते तुम्ही घरी पाहू शकता किंवा तुम्हाला शाळेमध्ये प्रयोगशाळेत दाखवणारच असतील। कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड घाला। आता या ठिकाणी कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यानंतर ते द्रावण रंगहीन होते, कारण सुरुवातीला कॉपर सल्फेटचा द्रावण हे ब्ल्यू कलर म्हणजे निळ्याच कलरचं असते, म्हणून या ठिकाणीही त्यांची रासायनिक अभिक्रिया म्हणजेच काय? तर या ठिकाणी त्या द्रावणाचा रंग बदलतो आणि दुसरे घटक तयार होतात। त्यानंतर याचप्रमाणे तिसरा, चौथा आणि पाचवा दिलेला आहे। हे सर्व क्रिया करून आपल्या वेगवेगळी उदाहरणं मिळतील किंवा वेगवेगळे पदार्थ आपल्या समोर येतील, त्यांचा रंग वेगळा असेल किंवा त्यांचे इतर रासायनिक गुणधर्म बदली झाले असतील। उदाहरणार्थ काही पदार्थांना सुगंध निर्माण होईल तर काहींना दुर्गंध निर्माण होईल, तर काहींचा वास आपल्याला असह्य होणार आहे। अशा प्रकारचे या ठिकाणी आपण घरी क्रिया करू शकतो, आणि त्यानंतर आपण निष्कर्ष किंवा निरीक्षण घेऊन आपण ते नोंदवू शकतो का कोणत्या ठिकाणी काय झालेलं आहे ते।
त्यानंतर आपण भौतिक आणि रासायनिक बदलाची उदाहरणं पाहूयात. आपल्या समोर एक तक्ता आहे, त्या तक्त्यामध्ये भौतिक बदल आणि रासायनिक बदलाची काही उदाहरणं दिलेली आहेत. पहा, या ठिकाणी पाण्याचे बर्फात रूपांतर, म्हणजेच काय तर पाण्यापासून बर्फात निर्मिती होणे. या ठिकाणी भौतिक बदल का? कारण फक्त या ठिकाणी पाण्याचं रूप बदलते, काही काळानंतर ते पुन्हा पाणी होऊ शकते. त्यानंतर सेम त्याचप्रमाणे बर्फाचे पाण्यात रूपांतर, बर्फाचे पाण्यात रूपांतर होते, पुन्हा आपण त्या पाण्याला बर्फात रूपांतर करू शकतो. त्यानंतर काचेची वस्तू फुटणे, फक्त बाहेरील भाग तुटलेला आहे, त्याचे गुणधर्म आहेत तसेच आहेत. पाण्याचे बाष्पीभवन होते, हा पण भौतिक बदल आहे, कारण बाष्पीभवन झाल्यानंतर त्या बाष्पाचे पुन्हा पाण्यात रूपांतर होऊ शकते. आणि रासायनिक बदल हे कायमस्वरूपी असतात. अन्न शिजणे, एकदा का अन्न शिजले पुन्हा त्याला आपण कच्चं करू शकत नाही, म्हणून अन्न शिजणे हा रासायनिक बदल आहे, तो कायमस्वरूपी असतो. लाकूड जळून आग निर्माण होणे, आग निर्माण झाल्यानंतर पुन्हा आपण ती आग विझवून त्याचं लाकडात रूपांतर करू शकत नाही. लोखंडाला गंज लागणे, हा पण एक रासायनिक बदलच आहे. गंज लागलेला भाग आपण काढून टाकू शकतो, पण त्याला पुन्हा लोखंड बनवू शकत नाही. एखाद्या पदार्थाचा रंग बदलणे, ह्या ठिकाणी पण एखाद्या केमिकलचा रंग बदलला, पुन्हा त्याला आपण पूर्वरित करू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला दुसरं केमिकल वापरावं लागेल, तेव्हाच तो या ठिकाणी रंग परत येऊ शकतो. हे समजण्यासाठी आपण या ठिकाणी एक रासायनिक समीकरण घेणार आहोत. त्यामध्ये आपण CuSO4 म्हणजेच काय तर कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण घेणार आहोत, आणि त्या जलीय द्रावणात आपण झिंकची पावडर टाकणार आहोत, आणि ती व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ZnSO4 म्हणजेच काय तर झिंक सल्फेटचं रंगहीन द्रावण या ठिकाणी मिळणार आहे, आणि या ठिकाणी आपल्याला कॉपर म्हणजे तांबेसुद्धा मिळणार आहे. हे झालं आपली रासायनिक अभिक्रिया. आता ही रासायनिक अभिक्रिया आपण शब्दांच्या स्वरूपात या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेली आहे, पण तीच आपल्याला रसायनं, ह्यामध्ये जी काही रसायनं वापरलेली आहेत CuSO4, ZN, ZnSO4 आणि कॉपर, ह्यांची संज्ञा वापरून किंवा त्यांचं जे काही इक्वेशन आहे, केमिकल इक्वेशन त्याला म्हणू शकतो आपण, किंवा रासायनिक समीकरण जे आहे ते वापरून आपण अशा प्रकारे लिहू शकतो. या ठिकाणी CuSO4 हे कॉपर सल्फेटचं आहे, तर ZN हे झिंकचं आहे, ZnSO4 हे झिंक सल्फेटचं आहे, तर CU हे कॉपरचं आहे. मग हे जे समीकरण आहे ह्यालाच आपण रासायनिक समीकरण असे म्हणतात. ही वर आपली जी काही कृती आपण केली ती रासायनिक अभिक्रिया. त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण जे काही घटक वापरले त्या घटकांच्या ज्या संज्ञा आहेत किंवा जे काही सूत्र आहेत त्या सूत्रांचा वापर करून आपण जे काही समीकरण लिहितो त्याला आपण रासायनिक समीकरण असे म्हणतो. त्यानंतर या रासायनिक समीकरणांचे लेखन कसं करायचं ते आपण पाहूयात. रासायनिक समीकरणांचे लेखन पाळावयाचे काही गुणधर्म आहेत, ते एकूण 5 गुणधर्म आहेत. त्यातला पहिला गुणधर्म आहे, रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूला लिहितात. म्हणजेच काय तर आपल्या ज्या गोष्टी किंवा जी रसायने आपण वापरलेली आहेत ती डाव्या बाजूला लिहिणार, आणि त्यांपासून जे काही तयार होणार ते आपल्या उजव्या बाजूला लिहायचं आहे. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढतात. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. या ठिकाणी बघा, CuSO4 आणि ZN म्हणजेच कॉपर सल्फेट आणि झिंक हे अभिक्रियाकारके आहेत, ती आपण डाव्या बाजूला दर्शवलेली आहेत. तर उत्पादिते म्हणजे ह्या दोघांपासून आपल्याला झिंक सल्फेट आणि कॉपर मिळालेलं आहे ते आपण उजवीकडे लिहिलेलं आहे, आणि ह्या दोघांचा ज्या ठिकाणी उत्पादन होते आणि ज्या ठिकाणी जाते त्याचा बाण म्हणजे या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहे, ते रासायनिक अभिक्रियेची दिशा या ठिकाणी दर्शवतो. त्यानंतर दुसरं आहे, जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक चिन्हाचा वापर करतात. या ठिकाणी आपण आधीच केलेलं आहे, कारण या ठिकाणी एकापेक्षा जास्त उत्पादिते आहेत, म्हणून या ठिकाणी आपण अधिक चिन्हाचा वापर केलेला आहे. जर नसेल तर आपण हे चिन्ह नाही वापरायचे. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात. भौतिक अवस्थात म्हणजेच काय तर तो वायुरूप आहे, द्रवरूप आहे का स्थायुरूप आहे, ह्या ज्या काही अवस्था आहेत त्यांना अनुक्रमे जी, आय आणि एस अशी आपण कंसामध्ये लिहून दर्शवू शकतो. जर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणात म्हणजेच काय जलीय द्रावणात असतील तर त्यांच्या पुढे आपण एक क्यू असं लिहू शकतो. पहा, या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण पण दाखवलेलं आहे.
कॉपर सल्फेट हे जलीय द्रावण आहे म्हणून या ठिकाणी आपण AQ लिहिलेलं आहे. आता हे जलीय द्रावण आहे म्हणून आपण वरच्या दिशेने बाण पण दाखवू शकतो आणि जर स्थिर म्हणजेच स्थायीरूप असेल तर आपण खालच्या दिशेने बाण टाकू शकतो. या ठिकाणी झिंक आपलं स्थायीरूप आहे म्हणून S दाखवलेलं आहे किंवा आपण खालच्या दिशेने बाण टाकू शकतो. त्यानंतर अशाच प्रकारे झिंक सल्फेट आणि कॉपर पण या ठिकाणी दर्शवलेलं आहे. जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रिया दर्शकाच्या बाणाच्या वर हे चिन्ह काढून दर्शवतात. या ठिकाणी पहा, जर आपल्याला रासायनिक अभिक्रिया करताना उष्णता द्यायची असेल तर या ठिकाणी उष्णता दिलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी दर्शवायचं आहे, त्यासाठी आपण हे चिन्ह या ठिकाणी वापरणार आहोत. पण जर आपल्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर पडत असेल तर आपल्याला ते याप्रमाणे लिहायचे आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण रसायनं आपली लिहिली आहेत त्यांच्यापासून आपल्याला ही दोन रसायनं किंवा हे झिंक सल्फेटचं जलीय द्रावण आणि कॉपर मिळत आहे आणि या ठिकाणी उष्णता बाहेर पडते म्हणून आपण या ठिकाणी उष्णता पण लिहिलेली आहे. काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रिया दर्शकाच्या बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात. आपण मागे जसं पाहिलं बाणाच्या वर आपण उष्णतेचं चिन्ह लिहिलेलं आहे तशाच प्रकारे आणखी काही गोष्टी असेल तर आपण त्या बाणाच्या खाली किंवा वर लिहू शकतो. या ठिकाणी पहा, आपल्याला तीन समीकरणं दिलेली आहेत. या ठिकाणी वनस्पती तेल आहे, त्यानंतर H2 हायड्रोजनचे अणू घेतलेले आहेत, त्यांना आपण उष्णता पण दिलेली आहे प्लस NI उत्प्रेरक पण वापरलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण त्या बाणाच्या वर आणि खाली लिहिलेलं आहे. मग त्यापासून आपल्याला वनस्पती तूप मिळते. त्यानंतर आपण जे काही या ठिकाणी वापरणार त्यांचा गुणधर्म काय आहे ते सुद्धा आपण खाली या ठिकाणी कंसात लिहू शकतो. या ठिकाणी हा सहज द्रावण आहे म्हणून सहज लिहिलेला आहे, हा विरल द्रावण आहे म्हणून या ठिकाणी विरळ असं लिहिलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी या आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर आपला आणखी एक इथे प्रयोग दिलेला आहे तो सुद्धा तुम्हाला शाळेमध्ये होईल. पहा, या ठिकाणी सोडियम क्लोराईड व सिल्वर नायट्रेटच्या अभिक्रियेचा प्रयोग दिलेला आहे. या ठिकाणी पण पाच गोष्टी आहेत, ह्या आपल्याला करून मग आपल्या निरीक्षणे घ्यायची आहेत. सोडियम क्लोराईडचे द्रावण शंकूपात्रात घ्या व सिल्वर नायट्रेटचे द्रावण परीक्षा नळीत घ्या. परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकूपात्रात सोडा. रबरी पूच लावून शंकूपात्र हवा बंद करा. हे जे काही आहे हे पूर्ण आपल्याला केल्यानंतर त्यामधून मिळणारे निष्कर्ष म्हणजे सुरुवातीला जो काही त्याचा आकार होता, रंग होता, ते निष्कर्ष आणि केल्यानंतर प्रयोग केल्यानंतर जो काही आकार, रंग, ते निष्कर्ष आपल्याला वेगवेगळे लिहायचे आहेत. पहा, या ठिकाणी शंकूपात्राचे वजन करायला सांगितलेलं आहे तर सुरुवातीचं वजन आणि ह्या नंतरचं वजन या ठिकाणी सारखंच दिलेलं आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी भौतिक गुणधर्म बदललेले नाही आहेत. या ठिकाणी रंग वेगळा दाखवलेला आहे म्हणजे या ठिकाणी रासायनिक गुणधर्म बदललेले आहेत. या ठिकाणी आपल्याला एक अभिक्रिया दिलेली आहे ती वरचीच आहे. सिल्वर नायट्रेटमध्ये सोडियम क्लोराईड टाकलेलं आहे आणि त्यापासून आपल्याला सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत. हा प्रयोग तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळेत पण पाहायला मिळेल, तुम्हाला तुमचे शिक्षक करून दाखवतील. जर तुम्हाला ऑनलाईन बघायचं असेल तर यूट्यूबवर तुम्ही तो सर्च करून पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक समीकरणे यांची माहिती घेतलेली आहे. या प्रकरणातील उर्वरित भाग तो म्हणजेच रासायनिक अभिक्रिया संतुलित कशी करायची आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार कोणकोणते आहेत त्याबद्दल आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही.